नमस्कार महाराष्ट्र, सकाळचे वाजले आहेत 10:30. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 41.5 आणि आता ऐकणार आहात वारी विशेष टॉप 10 बातम्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला असून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अरे तात्या, पंढरपूर जाणार कसा? पंढरपूरकडे जाणार सगळेच रस्ते बंद आहेत की का? हो तात्या, वारीला निघाल असं वाटत. होय बाबा, वारीलाच निघालोय. तात्या, कोरोना आलाय, पंढरपूरला जाणारे सगळे रस्ते बी बंद आहेत. पोलीस आडवत होते की पुढे काय कोरोना बिरोना. आता ते काय विठोबाजी हाती सगळं कोरोना काय. माझे जन्मापासून वारी आणि ही बी वारी कशी चुकू मी. ज्ञानवा तुकाराम. माऊली माऊली माऊली, थांबा. माऊली थांबा, कुठं चाललाय आपण? इकडे या, इकडे या साईडला या, या इकडे. बाबा कुठं चालले? चाललोय विठू राहायला भेटायला. अहो, पण देशावर एवढं महामारीचं संकट कोसळलंय. कोरोना व्हायरसमुळे लोक मयत पावत आहेत, आजारी पडलेत, जे ते आपल्या आपल्या घरात बसून आहेत. तुम्ही कशाला पंढरपूरला आले बाबा? अरे बाबा, माझी आजी पंजाबपासून सातपासून वारी, ही वारीच कशी खंड पडू देऊ. बरोबर आहे बाबा, पण आता आमची पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येक संताला देवानं जागेवर दर्शन दिले. संत कुरुमदास बघा किंवा प्रत्येक संताचं उदाहरण बघा, प्रत्येक संतासाठी देव धावून गेलेला आहे. विठ्ठल जळी खळी भरला, रिता ठाऊ नाही उरला. आपली वारी आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये साजरी करा. पोलीस प्रशासन तुम्हाला विनंती करते बाबा, परत धावा. अरे बाबा, तुम्हाला काय पांडुरंगासारखं भेटणार. विठ्ठल जळी खळी भरला, रिता ठाऊ नाही उरला. विठ्ठल यंदाची आषाढी वारी ही करोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पार पडत आहे, त्यामुळे मी प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉक्टर सागर कवडे समस्त वारकऱ्यांना आवाहन करत आहे की या वर्षीची वारी ही सर्व वारकऱ्यांनी आपल्या गावातील मंदिरात, आपल्या घरामध्ये, आपल्या देवाऱ्यातच करावी. विठ्ठल भक्तीची, पांडुरंगाची आराधना आपल्या गावीच करावी आणि कुणीही पंढरपुरात वारीसाठी येऊ नये असं आवाहन करावं. जय हिंद, जय भारत. तमाम महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील सर्व वारकऱ्यांना एक विनंती करत आहे की यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीच्या देशावर ओढवलेल्या संकटाच्या निमित्तानं यावर्षी आषाढी यात्रेसाठी प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये राहूनच आपली आषाढी वारी पूर्ण करावी. आपल्या फडाचे व वारीचे नियम त्या ठिकाणी पार पाडावेत. पंढरपूरला येण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन मी या निमित्तानं करतो.